똑같아요 이만들. 말해봐. 까 바이다 말아라 아마라. 아마라 바이다 전화나 하지 못해. शेती साहेब एकदाच होत नाही. आजोबा कुठंतरी काय करतो ती ताल टाकतो. वडिलांच्या काळामध्ये तिच्यावरती काय होते भर टाकली जाते. कोणाच्या काळामध्ये वीर होती आणि नातवाच्या काळामध्ये कुठंतरी ती शेती रूपाला येते. आता आपण आहोत पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील पारगाव मेमाणे ह्या गावामध्ये. छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने या ठिकाणी विमानतळ प्रस्तावित आहे आणि गेले अनेक महिन्यापासून या विमानतळाला पारगाव मेमाण्यासह अनेक इतर 6 गावांनी जोरदार विरोध केलेला आहे. गेले अनेक महिने हे विमानतळ चर्चेमध्ये आहे. अनेक लोकांचा या विमानतळाला विरोध आहे. नक्की या लोकांचं काय म्हणणं आहे, विमानतळाला नक्की त्यांचा काय विरोध आहे, याबाबत आपण या आमच्या आपल्या HW मराठी या स्पेशल रिपोर्टमधून आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणच्या लोकांचं नक्की काय म्हणणं आहे. नाही आम्हाला नाही फायदा काय, आम्ही उलट तुम्ही सांगा. आमची मुलाबाळांची लग्न होतं, आमची कायकांची लग्न मोडलेत, जमीन नाही मग नोकरी नाही तुम्हाला कुंडी जाणार. बऱ्याच इथं काय जास्त शिक्षणवाले पोरांनाच किंमती. एखाद्या गरीब असलं त्यांना शिक्षण नसल्यामुळे ते कुठे जाणार, काय करणार, काय खाणार. इथं आपला कष्ट करून खाईल काळ आहे मध्ये. पैसा आला तर राहील का? तुम्ही आता सरकार म्हणतो पैसा देऊ, येऊ राहतो का पैसा? बरं आम्ही आमची पुढची पिढी नातुंड पुतुंड कुठं जायचं आमची? आहे का नाही त्याला काय विचार? विमानतळ असं नको आम्हाला की आम्हाला जमीन आमची आमची महत्त्वाची आहे. एक तर मी काय केलेलं आहे माहिती आहे का, पूर्वी साल धरून जमीन सोडवलेली आहे. ही जमीन साल धरून जी सोडवलेली आहे ही जमीन तर आम्हाला पिकते, आम्हाला खायला मिळते. तसं इकडे जमीन विमानतळ झाले तर आम्हाला काही मिळणार नाही. आम्ही उपाशी राहणार, आम्ही जाणार कुठं? आम्हाला विमानतळ नकोच आहे. तर आम्ही हातांपाटे जगतो आहे, आम्ही ह्याच्यावर जगतो आहे. आम्ही आमचं 5-5 लाख होते, 1 लाख होते. हिचं आम्हाला देणार कोण? सरकार एकच हप्ता देणार, बाकीचं आम्हाला देणार पैसे देणार, पण आम्हाला विमानतळ नकोच आहे म्हणजे. विमानतळाच्या बाबतीत जे आहे तर इथं जे लोक आहेत, पुरंदर तालुका दुष्काळी तालुका आहे, परंतु मागची जी लोकसभा वगैरे झाली त्याच्यामध्ये जे इथं राष्ट्रवादीचं पक्ष होत आला होता, त्याच्यानंतर काँग्रेसच्या काही पक्षांनी दादा जाधवराव यांनी मिळून देखील काय केलं, पुरंदर उपसा जे ती योजना इथं राबवली, जवळजवळ 600-650 करोड रुपये खर्च करून ते केलं आहे. दुष्काळी भाग असल्यामुळे इथली लोकांनी काय केलेलं आहे, संघर्ष केलेला आहे. बरं, सुशिक्षित तरुण आहेत, त्यांना रोजगार नाही आहे. मग काहींनी काय केलं की बाबा पाणी पुरंदर उपशाचं आलं आहे, मग फळबागा लावलं. तुम्ही बघितलं तर सगळीकडे बघा, तुम्हाला इथं पेरूची बाग दिसेल, सीताफळ असेल, त्याच्यानंतर अंजिराच्या बागा आहेत. सगळं काय केलेलं लोकांनी, म्हणजे तरुण जो आहे ज्याला रोजगार ही समस्या मोठी भेडसावत आहे, हे असताना देखील त्यांनी काय केलं की बाबा नाही नोकरी मिळत तर चल आपल्या शेतीमध्ये कुठं पोल्ट्री व्यवसाय, काहींची गुरं केली त्यांनी, दुग्ध व्यवसाय, त्याच्यानंतर फळबागा, अशा करून ते काय करत आहे बाबा, ते उपजीविका करत आहे. तिथलं मिळालेला माल सासवड आम्हाला नजीक पडतं, गेलं की इथं काय होतं बाजारपेठजवळ असल्यामुळे लवकर सगळ्या गोष्टी होतात. आता विमानतळ हे जे ते विमानतळ ते म्हणतात की बाबा आम्हाला विमानतळ करायचं आहे, विकास करायचा आहे. विकासाला आमचा विरोध नाही, विकास तुम्ही जरूर करा, पण तो विकास असा असावा. विकासाची व्याख्या काय की तुम्ही जर 10 गावची लोकांना तुम्ही उठून काही 4 लोकांच्या फायद्यासाठी जर तो विकास करताल तर त्याला विकास मानता येत नाही तो. दुसरी गोष्ट महत्त्वाची काय आहे की आज एवढ्या गावांनी कितक्या वेळा आम्ही जवळजवळ कमिशनर ऑफिसला पुण्यामध्ये 2 वेळा मोर्चे नेलं, तहसील ऑफिसवरती सासवडच्या 2 वेळा नेलं, रास्ता रोको केलं, त्याच्यानंतर पारगावला ज्यावेळी कलेक्टर साहेब आले त्यावेळी सुद्धा आम्ही आमच्या मागण्या त्यांच्या पुढे मांडल्या. इथले स्थानिक जे आमदार शिवतारे त्यांना देखील इथं पारेश्वरला पारगावला ज्यावेळी हे झालं तर त्यावेळी आम्ही सांगितलं की बापू आम्हाला हे नको. त्यांनी सांगितलं होतं की तुमची परिस्थिती चांगली होईल, तुमच्या घराला सोन्याचे कवलर येतील. अरे ज्यावेळी तुम्ही इथं विमानतळ उभा करणार आहे, एकही घर राहणार नाही, शेतकऱ्याची शेती राहणार नाही, काही नाही राहिल्यामुळं तुम्ही सोन्याची कवलं कशी भासवणार आहे? तर त्यावेळेला एक वृद्ध माताजी होती, तिने सांगितलं बापू आम्हाला आमच्या घराला सोन्याची कवलं नको आहेत, आमच्या पाट्यावरची जी चटणी मिरची आम्ही खातोय सुकाने ती आम्हाला चांगली आहे. बरं, आता ही जी मी 1-20 वर्षापूर्वी इथं आलो, पण इथला एक घटक झालो आता मी,
इथल्या लोकांची एक नाळ जुळली गेलेली. पण इथं जी लोक आता हे माझ्या शेजारी बसले आहेत कुंडल झुरंगी, यांची पिढ्यानपिढ्या गेल्या वडिलोपार्जित. आता पारगावमध्ये एक वृद्ध वयस्कर होते, त्यांना मानसिक तणाव झाला, दुष्काळ होता 72 टायमिंगला. त्या स्थितीमध्ये देखील त्यांनी काय केलं की बाबा ह्याची रोजगार हमीची कामं केली, विहिरींची कामं केली, दगडं व्हायली, आणि असं करून त्यांनी काय केलेलं आहे की बाबा आपली शेतांना काय केलं, रूप आणलं. शेती साहेब एकदाच होत नाही, आजोबा कुठंतरी काय करतो ती ताल टाकतो, वडिलांच्या काळामध्ये तिच्यावरती काय होते भर टाकली जाते, पोराच्या काळामध्ये वीर होती, आणि नातवाच्या काळामध्ये कुठंतरी ती शेती रूपाला येते. इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा आठा अशासाठी की त्यांची नावली परिसरामध्ये जवळपास 3000 ते 3600 एकर क्षेत्र त्यांनी घेतलेले. विमानतळ हे जे शेतकरी जे 7000 एकर एकरामधले शेतकरी उद्ध्वस्त होतील, परंतु त्या 3600 एकरामध्ये त्यांचा भरभराटच होईल ना, त्यामुळं ते आग्रहीच राहणार की त्यांना जर फायदा होत असेल त्या जमिनीचा, तर आमचं त्याच्यामध्ये असं म्हणणं आहे की ती जी 3600 एकर त्या लोकप्रतिनिधींची आहे, तर आमच्या जमिनीवरती न करता ते 3600 एकरामध्ये करा. तिथं खूप मोठमोठे इन्व्हेस्टर आहेत, त्यांच्या जमिनीमध्ये करा ना. आमच्याकडं आम्हाला शेतकऱ्यांना तुम्ही जर भूमिहीन करणार असाल, उद्ध्वस्त करणार असाल, तर आम्ही नाहीच होऊन देणार. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असणाऱ्या ज्या पवित्र भूमीमध्ये संभाजीराजे यांच्या नावानं हे खूप मोठं आंतरराष्ट्रीय कार्गो विमानतळ करण्याचा शासनाने घाटघा घातलेला आहे. खरंतर विकास झाला पाहिजे, रोजगाराच्या नवी संध्या उपलब्ध झाल्या पाहिजेत, या बाबत कोणाचंही दुमत नाही. मात्र हा विकास होत असताना एखाद्याचं आयुष्य, शेतकऱ्यांचं आयुष्य भकास्तर होत नाही ना, हेही पाहणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणचे शेतकरी मंत्र होऊ नये यासाठी खूप आक्रमक झालेले आहेत. प्रसंगी आपल्या प्राणाची बाजी लावू, मात्र या विमानतळासाठी त्या या 7 गावातील एकही इंच जमीन आम्ही आधी शासनाला घेऊ देणार नाही, असा ठाम पवित्रा या शेतकऱ्यांनी घेतलेला आहे. विशेष म्हणजे या हे जे गाव आहेत त्यात महात्मा फुले यांचं मूळ गाव खानवडी हे सुद्धा या विमानतळाच्या ॲक्वायर होणार आहे विमानतळासाठी. त्यामुळं तोही एक ऐतिहासिक वारसा कुठेतरी काळाच्या पडद्याआड लपला जाण्याची शक्यता आहे. हेमंत गडकरी, HW News, पुरंदर.